आज आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधला दुसरा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन या शब्दाचा अर्थ, आपण ज्या वेळेला दोन इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यांचा एकाच वेळेला विचार करतो त्यावेळेला त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. त्याला आपण मराठीमध्ये एक सामायिक समीकरण असं म्हणतो. आता बघा, त्यांनी या प्रश्न दुसऱ्यामध्ये जे तिसरं उदाहरण दिलं आहे त्याच्यामध्ये हे दोन समीकरणं आपल्याला दिले, तर आपण आधी काय केलं, त्या दोघी समीकरणांना नंबरिंग करून घेतलं. पहिल्या समीकरणाला इक्वेशन वन, याला इक्वेशन टू. आता या ठिकाणी एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत दोघींमध्ये, त्यामध्ये आपल्याला एक्सची जी टर्म दिसते ती सेम दिसते, टू एक्स, म्हणजे आपल्याला हे जे समीकरण आहेत हे एलिमिनेशन पद्धतीने सोडवता येईल. मग त्यासाठी आपल्याला इक्वेशन टू मधून इक्वेशन वन हे सबट्रॅक्ट करावं लागेल. मग आपण इथे लिहूया सबट्रॅक्ट. आता पहिले इक्वेशन टू लिहा, मग टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 मायनस 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. आता हे दुसरं इक्वेशन जे आहे ते आपण मायनस करतोय, तर मायनस करताना या दुसऱ्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची साईन चेंज होईल. आता बघा, या 2x ला प्लस साईन आहे ती मायनस झाली, 3y ला मायनस साईन आहे ती प्लस झाली, आणि 9 ला साईन प्लस आहे ती झाली मायनस. आता या ठिकाणी 2x मायनस 2x मीन्स 0, त्याच्यानंतर वाय प्लस 3y हे झाले 4y, आणि 13 मायनस 9 इज इक्वल टू 4. आता वाय इज इक्वल टू 4 आणि हा 4 या वायला मल्टिप्लाय तो इकडे त्यांना याला डिवाइड होईल 4/4, देअरफोर वाय इज इक्वल टू 1, वायची किंमत आली 1. आता ही जी व्हॅल्यू आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी ही वायची व्हॅल्यू कुठल्याही एका समीकरणामध्ये आपल्याला लिहावी लागेल. मग आपण ती समीकरण टू दोन मध्ये ठेवू. मग पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन टू. मग इक्वेशन टू आपण आधी लिहायचं, 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. आता या ठिकाणी वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे, ती इथं आपण टाकूया, 2x प्लस 1 इज इक्वल टू 13, देअरफोर 2x इज इक्वल टू 13 मायनस 1, देअरफोर 2x इज इक्वल टू 12. आता हा 2 इकडे डिवाइड होईल, x इज इक्वल टू 12/2, देअरफोर x इज इक्वल टू 6. या पद्धतीने आपल्याला या समीकरणामध्ये जे दोन व्हेरिएबल्स दिले आहेत एक्स आणि वाय त्यांच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने एलिमिनेशन पद्धतीने आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो.